आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव शुभम भावाने आळंदा. मी वापरला RPS 76. बर, हे आता आपलं पालक आहे. हा, किती दिवस झाला हा पालक? हा पालक झाला 14 दिवसाचा पालक आहे. 14 दिवसाचा पालक आहे फक्त. बर, कसं कसं वापरलं आपलं RPS 76? हे 50 वापरलं मी. एका पंपाला 50 ML टाकलं तर रिझल्ट भरपूर आला मला. म्हणजे बीज प्रक्रिया केली होती का? नाही, बीज प्रक्रिया नाही केली. पेरणी केल्यावर स्प्रे केला? स्प्रे केला फक्त. असं कितव्या दिवशी स्प्रे केला? निघाल्यानंतर 14-15 दिवशी केला स्प्रे. बर, म्हणजे स्प्रे करून समजा 8 ते 10 दिवस झाले. 8-10 दिवस झाले. 8-10 दिवसापर्यंत 14 दिवसाचा पालक आहे. तर याच्याबद्दल याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटतात? चांगले बळी आहे एकदम. ग्रीन डेस कसा आहे? एकदम कलर चांगला कलर आला. आणि क्वालिटी? क्वालिटी बळी आहे एकदम. वाढ लवकर होते. आता मे महिन्याची आज तारीख आहे 25. म्हणजे भर उन्हाळ्यातला पालक आहे. भर उन्हाळ्यातला. आणि उन्हाळ्यात असा पालक जमत नाही, येत नाही. असं एवढा टवटवीत राहत नाही, राहत नाही, क्वालिटी बनत नाही. पण यावेळेस आपली पालकची क्वालिटी चांगली बनली. हो ना. बर, तुम्हाला या प्रोडक्टची माहिती कोणाकडून मिळाली होती? हे सरांकडून मिळाली होती. हे विशाल देशमुख सर आणि दीपक जाधव सरांकडून. बर, तर RPS 76 वापरून तुमचं पूर्ण समाधान झालंय? हो. आता तुम्ही कोणत्या कोणत्या पिकाला वापरणार आहात? मी आता लिंबूला, भाजीपाला, आधी सर्वाला, सगळ्या पिकाला वापरायचं आता. सोयाबीन, कपास, सर्वाला. बर, हे किमतीच्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं? किंमत शेतकऱ्याला परवडतं? परवडतं. थोडी किंमत फक्त जास्त झालेली आहे पण रिझल्ट चांगला येतो. हो, रिझल्ट चांगला आहे. असं ठीक आहे, धन्यवाद.